सौ पुष्पलता व श्री आत्माराम केशव राऊत यांचा जीवनपट। शांत, विनम्र, सहृदय, अबोल, हळवी, रुजू स्वभाव, सेवाभावी वृत्ती, धर्मनिष्ठ, परोपकारी, संवेदनशील, साधी राहणी व समर्पित जीवनाची सौजन्यमूर्ती म्हणजे पुष्पा। स्वर्गीय हरिश्चंद्र भाऊराव सावे व स्वर्गीय इंदुमती यांची एकुलती एक लाडकी कन्या पुष्पा हिचा जन्म लातूर येथे 16 ऑक्टोबर 1944 साली झाला। शालेय शिक्षण लाहोटी कन्याशाळा लातूर येथेच झाले। 1964 साली उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातून बी ए ही पदवी संपादन केली व जून 1966 मध्ये तारापूर हायस्कूल मध्ये शिक्षिका सेवेस सुरुवात केली। प्रसन्न मुद्रा, सुस्पष्ट विचार, स्वतंत्र प्रज्ञा, चौफेर वाचनाचा व्यासंग, कडक शिस्त, निर्भय मन, दुर्दम्य आशावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, विजिगीषू वृत्ती व सकारात्मक दृष्टिकोन यांचे अजब रसायन म्हणजे आप्पाभाई श्री आत्माराम केशव राऊत। स्वर्गीय केशव मुकुंद राऊत व स्वर्गीय काशीबाई यांचे सुपुत्र आप्पांचा जन्म 22 जून 1938 रोजी चिंचणी येथे झाला। बायच्या मायेच्या सावलीत व सर्व वडील बंधूंच्या कर्तव्यपरायणतेने बालपण सुसह्य झाले व विद्यार्थी दशेपासूनच व्यक्तिमत्वास उभारी प्राप्त झाली। आप्पांचे प्राथमिक शिक्षण चिंचणी येथे झाले। माध्यमिक शिक्षण केडी हायस्कूल चिंचणी येथेच पूर्ण करून 1962 साली मुंबईतील कीर्ती कॉलेज मधून बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली। नंतर तारापूर हायस्कूल मध्ये शिक्षक सेवेस सुरुवात झाली। 1965 मध्ये मुंबईत बॅचलर ऑफ एज्युकेशन हे प्रशिक्षण पूर्ण करून 1966 मध्ये विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून बढती मिळाली। काही महिन्यातच सोनाताईच्या मध्यस्थीने सहशिक्षिका पुष्पलता हरिश्चंद्र सावे यांच्याशी वाङ्निश्चय झाला। पुष्पाचे आई वडील लग्न तयारीसाठी लातूरहून तारापूरला आले। 25 डिसेंबर 1966 रोजी आप्पा पुष्पा यांचा विवाह तारापूर येथे मोठ्या घरी संपन्न झाला। रामभाऊंच्या टांग्यातून वरात चिंचणी देमानपाट येथे आली। त्याच दिवशी चिंचणीत प्रथमच वीज आली होती। विजेच्या प्रकाशात नवदाम्पत्याचे स्वागत झाले। आप्पा पुष्पा संसार सुरू झाला। 12 डिसेंबर 1967 रोजी कन्यारत्न झाले मनुजता। तिची अनेक बालरूपे आप्पांनी कॅमेऱ्यातून टिपली। आप्पा पुष्पांनी ध्यानदानाचा वसा स्वीकारून शिक्षण क्षेत्रात पुढील वाटचाल सुरू ठेवली। 1970 सुमारास कनाड नावाच्या शाळेच्या विज्ञान क्लबची स्थापना व नवीन अभ्यासक्रम गणित व विज्ञान प्रशिक्षणासाठी आप्पांची निवड झाली। तर पुष्पांनी SNDT मुंबईहून मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी व बॅचलर ऑफ एज्युकेशन हे शिक्षण पूर्ण केले। कन्या मोना, सोनाली व स्वप्नजा यांच्या शालेय शिक्षणास सुरुवात झाली। 1983 साली मनुजताने तारापूर SSC केंद्रामध्ये 86% गुणासह पहिल्या क्रमांकासह त्यावेळचा उच्चांक प्रस्थापित केला। पुढे पुण्यातील नामवंत विद्यालय SP कॉलेज व भारती विद्यापीठ मधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी संपादन केली। 1990 मध्ये सोनालीने SSC मध्ये 90% गुणासह सुयश प्राप्त करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पदविका घेतली। स्वप्नजाने मुंबईहून MA ही पदवी संपादन करून पत्रकारिता कोर्स पूर्ण करून ह्युमन रिलेशन मॅनेजमेंट मध्ये उच्च शिक्षण घेतले। आप्पा पुष्पाचे शिक्षण व समाज क्षेत्रात अविरत कार्य सुरू होते। 1984 ते 1994 10 वर्षे ठाणे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आप्पांनी वाहिली। 1966 ते 1986 अशी 20 वर्षे शाळेच्या पर्यवेक्षक पदावर त्यांनी अनेक उपक्रम राबविले। तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर मानाचे पुरस्कार शाळेला मिळू लागले। अनेक शैक्षणिक सहली काढल्या। नवीन इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा व नवीन वाचनालयाची निर्मिती केली। पंचक्रोशीत तारापूर संस्था नावारूपाला आली। 1986 ते 1996 मुख्याध्यापक हे पद सांभाळून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या व मुख्याध्यापक एक कुशल प्रशासक हे समीकरण झाले। 1996 साली हृदय गौरव व निरोप समारंभासह आप्पा निवृत्त झाले। पुष्पाचा शाळेतील उपक्रमात सक्रिय सहभाग असे। इतिहास, मराठी विषयाचे अभ्यास मार्गदर्शन इतर शाळेतील शिक्षकांना त्या देत असत। स्काउट गाईड शिबिर, प्रथमोपचार शिबिर तसेच सहली यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असे। 1986 साली पर्यवेक्षक पद व 1996 साली उपमुख्याध्यापक पदी त्यांची नियुक्ती झाली। 1997 साली तालुका पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे। 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 2001 साली त्या सेवानिवृत्त झाल्या। सेवानिवृत्तीनंतर
आणितच संस्कार वर्ग चालविला. वाचन संस्कृतीसाठी वाचनालय सुरू केले. देमनभाट गणेशोत्सव मंडळाचे 3 वर्षे अध्यक्षपद भूषविले. ग्राम स्वच्छता, प्लास्टिक पिशवा बंदी, योग शिबिर, संस्कार शिबिर, समस्या निवारण, दक्षता समिती अशा अनेक उपक्रमात त्या कार्यरत आहेत. आप्पा सोमवंशी क्षत्रिय समाज चिंचणी, देमनभाट गणेशोत्सव मंडळ या सामाजिक संस्था व तारापूर एज्युकेशन सोसायटी व भानुदास सावे शिक्षण संस्थेमध्ये सदस्य आहेत. आप्पा पुष्पांचा अनेक शैक्षणिक सहलीमध्ये सक्रिय सहभाग होता. बंगलोर, मैसूर, उटी, दिल्ली, आग्रा, जयपूर, बडोदे, अहमदाबाद, अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, तसेच परदेशात शैक्षणिक व पर्यटक म्हणून त्यांनी भेटी दिल्या आहेत. सिंगापूर, थायलंड, दुबई, शारजा व अमेरिकेत 3 वेळा शिल्पाकडे वास्तव्य केले आहे. आप्पा पुष्पांच्या वंशवेलीवर फुललेली 3 फुले सौ मनुजता, सौ सोनाली व सौ स्वप्नजा त्यांचे प्रगट आविष्कार आहेत. जावई शशिकांत, गुणेश्वर व सुरेश हे बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. नातवंडे आस्था, सुरभी व अस्मी यांच्यामध्ये प्रेमळ आजोबा आजी समरस होत आहेत. आप्पा पुष्पा उच्च शिक्षित एक आदर्श दाम्पत्य, पंचक्रोशीत गौरवशाली प्रेरणा स्रोत म्हणून आदरणीय जोडपे होय. आप्पा पुष्पांना 50 वर्षाच्या विवाह दिनाच्या सुवर्ण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.